जी टी मराठी नावागडी नवा ना राज्य अकरा सप्टेंबरच्या भागामध्ये राघव ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा एक जण म्हणतो राघव आज चक्क ऑफिसमध्ये तेव्हा दुसरा म्हणतो हो ना राव कमल आहे तेव्हा राघव म्हणतो गेल्या सहा महिन्यात मी एकही रजा घेतली नव्हती लक्षात आहे ना तेव्हा एक जण हसून म्हणतो अरे तू एवढ्या सुट्ट्या घेतल्या की एवढ्या दोन वर्षा सुद्धा घेतल्या नव्हत्या त्यात आज आहे उद्या नाही अरे असं केलं तर वकिली विसरशील सगळेच रागवची गंमत करायला लागतात एक जण म्हणतो अहो नका ना जाऊ आज नाही गेले तर चालणार नाही का दुसरा म्हणतो का नाही चालणार तेव्हा तो म्हणतो मग नका ना जाऊ तेव्हा तो म्हणतो बर ह्या डोळ्यासमोरून हालतच नाही अशा पद्धतीने सगळेजण रागवची गंमत करत असतात तेव्हा एक जण म्हणतं का रे रागावर जाळता का तेव्हा दुसरा म्हणतो अरे तुझी बायको जर पंचवीस वर्षाची असती तर तू तरी आला असता का सगळेजण हसायला लागतात तेव्हा रागव म्हणतो झाली फालतू गिरी इकडे आनंदी म्हणते आई मी यांच्या ऑफिसला जाऊन यांचा डबा देऊन येते पण वर्षा आणि सुलक्षणा टीव्ही बघत असतात त्यांचं काय तिच्याकडे लक्ष नसतं दरवाजे वाजल्यानंतर वर्षा म्हणते काय ग कुठं निघालीस न सांगता तेव्हा आनंदी म्हणते सांगितलं ना मी आता की डबा देऊन येते म्हणून वर्षा म्हणते आई ऐकतेस ना तेव्हा आनंदी म्हणते मी आईनलाच सांगितलं तेव्हा सुलक्षणा म्हणते म्हणजे आम्हाला ऐकू येत नाही असं तुला म्हणायचंय तेव्हा आनंदी म्हणते नाही ते तुम्ही टीव्ही तेव्हा सुलक्षणा म्हणते ते जाऊ दे मरू दे कशाला देते एवढ्या लांब त्याला डबा द्यायला तो जाईल तिथे खाईल नको त्याची काळजी करू ते आनंदी म्हणते तसा पण डबा तयारच आहे ना वर्षा म्हणते अगं पण तू जर घरचा पत्ता विसरली तर वर्षा सुलक्षणाच्या कानात हळूच म्हणते आई शपथ ही जर हरवली ना तर दादा आपल्याला सोडणारच नाही तेव्हा सुलक्षणा आई गो बरोबर आहे पटकन उठते आणि आनंदीकडे जाते म्हणते आनंदी तुला पत्ता ठाऊक आहे ना आनंदी हात दाखवते म्हणते लिहून घेतलाय तेव्हा सुलक्षणा डोक्याला हात मारते म्हणते कर्म माझ अगं हातावर कशाला लिहून घेतला घामाने पुसल्याने जाणार का तेव्हा आनंदी हसते आणि म्हणते नाही पुसल्या जाणार इकडे ऑफिस मध्ये सगळे जेवणाचे डबे उघडत असतात तेवढ्याच राघव वडापाव घेऊन येतो तेव्हा एक जण म्हणतो हे काय लग्न झालं तरी वडापाव तेव्हा राघव म्हणतो काय हरकत तेव्हा दुसरा म्हणतो नाही आमची काय हरकत असणार आम्हाला वाटलं वहिनी काहीतरी स्पेशल दिलं असणार आणि काय रे राघव तुझ्या बायकोला अजून जेवण बनवता येत नाही का तेव्हा दुसरा म्हणतो कसं येणार पंचवीस वर्षाच्या मुलीशी लग्न केलंय ना पुन्हा सगळेजण राघवची गंमत करायला लागतात तेवढ्याच आनंदी येते म्हणते राघव तेव्हा ती म्हणते सर आज बिझी आहेत बसा तुम्ही तेव्हा आनंदी म्हणते नाही मी हा जेवणाचा डबा देईल आणि लगेच जाईल तेव्हा ती म्हणते सगळे डबेवाले इथे कोपऱ्यात डबा ठेवतात आणि सगळे सर लोक नंतर घेऊन जातात तेव्हा आनंदी म्हणते मी बायको आहे त्यांची तेव्हा ती उठतेन म्हणते सो सो सॉरी सो, मॅम तेव्हा आनंदी म्हणते नाही ठीक आहे डबा द्यायचा आहे त्यांना तेव्हा ती म्हणते हो हो सर जेवायलाच बसलेत चला ना तुम्हाला दाखवते या ना या तेवढ्याच ते राघव वडापाव खायला लागतो आणि आनंदी दरवाज्यावर टकटक करते राघव मागे बघतो तर आनंदी त्याला हात करते आणि दरवाजे उघडते तेवढ्याच ते राघव पटकन जातो म्हणतो तू इथे का आली आनंदी म्हणते अहो घाई घाई तुम्ही डबा विसरलात ना म्हणून तुमच्यासाठी डबा घेऊन आले सगळेजण बघायला लागतात तेव्हा रागं म्हणतो कुणी सांगितलं हे करायला तेव्हा ती म्हणते ते मी तेव्हा राग म्हणतो काय झालं एक दिवस डबा नाही खाल्ला तर वडापाव खाल्ला असता मी तू नव्हती तेव्हा मी मॅनेज करतच होतो ना का असंच काहीतरी खात होतो आहे ना मी जिवंत मग तेव्हा आनंदी म्हणते अहो आधीची गोष्ट वेगळी होती आता मी आहे ना तेव्हा राघव म्हणतो पण तू इथे जेवण घेऊन यायची गरजच नव्हती आनंदी तेव्हा सगळेजण उठतात आणि एक जण म्हणतो वहिनी तुम्ही आल्या पावली परत चाललात अहो काय राघव सर लग्नाला बोलवलं नाही कमीत कमी वहिनी आल्या तर त्यांची ओळख तरी करून द्यायची ना तेव्हा दुसरा म्हणतो हा राघव ना लाजवळ आहे तुम्ही या ना बसा बसा, बसा। तेव्हा आनंदी म्हणते नाही नको तेव्हा एक जण म्हणतो असं कसं तुम्ही बसायलाच पाहिजे सगळ्यांशी ओळख होईल बाय द वे मी सुरवे प्रत्येक जण आपापलं नाव सांगतात आणि म्हणतात राघव झाली बरं का आमची वहिनींबरोबर ओळख हे काय वहिनी डबा घेऊन आलात खूपच प्रेम दिसते राघववर पुन्हा सगळे गंमत करायला लागतात एक जण कानात म्हणतो राघव रमा चांगली चांगली म्हणतात चांगलाच जॅकपॉट लागला रे तुला राघव तिच्या हाताला पकडतो आणि दरवाजाजवळ नेतून म्हणतो निघतो आता तू इथे आली चुकलीये मला माझी शोभा करून घ्यायची नाहीये तेव्हा आनंदी म्हणते डबा तेव्हा राघव म्हणतो नकोय मला डबा इकडे रामा म्हणते काने का नाही आली अजून आनंदी खरंच राघवने डबा खाल्ला की काय तेवढाच आनंदी येते आणि रमा तिला विचारते काय ग एवढा उशीर का खाल्ला का राघव भाऊजींनी डबा आनंदी रडायला लागते म्हणते वहिनी मी नंतर बोलते तेव्हा रमा म्हणते अगं का रडतेस तू आनंदी निघून जाते तेव्हा रमा म्हणते अगं मी मैत्री नाही ना मला नाही सांगणार का हसायला लागते म्हणते अर्थात चौथीशी मैत्री केल्यानंतर दुसरं काय मिळणार रडायला तर लागणारच सोडणार नाही अशी घरी येऊन आनंदी आवरायला लागते तेव्हा सुलक्षणा म्हणते संध्याकाळी तू नव्हती ना म्हणून हे सगळं राहिलं तेव्हा आनंदी म्हणते आपलंच घर आहे आई मी नाही आवरणार तर कोण आवरणार नंतर आनंदी रमाला भेटते तेव्हा रमा म्हणते काय ग मग काय झालं ऑफिसमध्ये तेव्हा आनंदी रडायला लागते म्हणते मी चुकले वहिनी मी त्यांच्या ऑफिसला डबा घेऊन जायला नको होतं त्यांना माझी लाज वाटते बरोबर आहे त्यांचं ते एवढे मोठे वकील आणि मी गावातली मुलगी त्यांच्या मित्राला काय वाटलं असेल काय गावंडळ मुलीशी लग्न केलं रमाताई किती शिकलेल्या होत्या नोकरी करायच्या आणि मी त्यांच्याशी माझी काही तुलनाच होऊ शकत नाही तेव्हा रमा गारातल्या गालात हसते म्हणते तुलना तर होणारच नाही पण हे भांडण कसं टोकाला जाईल हे मात्र मी नक्की बघणार आणि तिला राघव भडकवण्याचा प्रयत्न करते आनंदी स्वयंपाक करते पण राघव काय येत नाही ती दरवाजे उघडते बाहेर बघते पुन्हा आती उन बसते म्हणते हे आले की यांना गरम करून वाढेल मी ऑफिस मध्ये सगळे घरी निघतात आणि राघवला म्हणतात जायचं ना घरी तेव्हा दुसरा म्हणतो मग बायको घरी वाट बघत असेल राघव काहीच बोलत नाही आनंदी इकडे वाट बघून बघून जेवणाच्या टेबलवर झोपून जाते राघव दरवाजे उघडतो आणि बघतो तर अंधार तो लाईट लावतो आणि जाता जाता किचन मध्ये बघतो तर आनंदी झोपलेली असते राघवला खूप वाईट वाटतं तुम्हाला काय वाटतं राघवला त्याच्या बोलण्याचा पश्चाताप झाला असेल का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद